ये सब सत्य धर्म हा त्याची कुणाचा द्वेष करा हे सांगत नाही. धर्म सांगतो तो बंधुभाव सांगतो, धर्म सांगतो तो विकास सांगतो. आज देशामध्ये काही एक वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न काही शक्तींच्या करून असतो. आजच्या साधीच्या वक्त्यांनी सांगितलं काश्मीर फाईल काय, काश्मीर फाईल काय प्रकार आहे. काश्मीर हा भारताचा हिस्सा आहे आणि तो भारताचा हिस्सा ज्या शेजारच्या देशाला मान्य नाही तो देश अतिरेकी समृद्धीला शक्ती देऊन त्या काश्मीरमध्ये हिंदू मुस्लिमांच्यावर हल्ले करण्याचं काम करतो. ज्या ज्या वेळी हे हल्ले झाले त्यावेळेला दुर्दैवानं तिथल्या लोकांना एक वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. या काश्मीर फाईलच्या माध्यमातून काश्मीरमध्ये हिंदू असोत मुस्लिम असोत यांच्या ज्यावेळी हल्ले झाले त्या काळामध्ये देशाचं राज्य केंद्र सरकारमधलं राज्य हे भाजपच्या मदतीचं होतं आणि तोच विचार आज काश्मीरच्या नावानं लोकांच्यामध्ये एक प्रकारचं संघर्षाचं वातावरण कसं व्हावे याची काळजी घेत आहे आणि हे अत्यंत निंदनीय अशा प्रकारचं कृत्य आहे. काही लोक जात आणि धर्माच्या माध्यमातून विद्वेष वाढवायचा प्रयत्न करतात. आम्हाला नको विद्वेष, आम्हाला भांडण त्यांचा नको, आम्हाला विकास पाहिजे. काय सांगितलं शिवाजी महाराजांनी? शिवाजी महाराजांनी सांगितलं की सामान्य माणसाला संघटित करू, त्यातला आत्मविश्वास जागा करू, त्यातला आत्मसन्मान वाढीला लावू आणि सामान्य लोकांचं राज्य करू. मी सकाळी बेळगावला बोलत असताना सांगितलं की या देशामध्ये अनेकांची राज्य झाली. दिल्लीमध्ये मोगलांचं राज्य झालं, औरंगाबादला देवगिरीच्या यादवांचं राज्य झालं, राजस्थानमध्ये चंद्रराज गुप्ताचं राज्य झालं, अनेकांची राज्य झाली. तसं महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतींनी राज्य प्रस्थापित केलं, पण शिवाजी महाराजांचं राज्य हे भोसल्यांचं राज्य म्हणून कोणी ओळखत नव्हतं. हिंदवीचं राज्य, रयतेचं राज्य, सामान्य माणसाचं राज्य हा आदर्श शिवाजी महाराजांनी दिला आणि आज त्या सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणं, राज्य प्रस्थापित करणं हा प्रयत्न आम्ही महाराष्ट्रामध्ये केलेला आहे. मला आनंद आहे की महाराष्ट्राच्या जनतेनं त्या सगळ्या गोष्टीला पाठिंबा दिलेला आहे.